स्थितीनुसार तो निर्णय घेतला गेला. भाजपसोबत केल्याने अजितदादा मुख्यमंत्री होतील का आणि कधी होतील? एक असं आहे की आज महायुती म्हणून आम्ही त्या ठिकाणी सहभागी झालेलो आहोत. प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या कार्यक्षमतेची आणि आपल्या मर्यादेची जाणीव असते. अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही केवळ अजितदादांची इच्छा नाही तर महाराष्ट्रातल्या जनतेची आहे. पण याचा अर्थ ती काय लगेचच सफल होईल असं मानण्याचं काही कारण नाही. राजकारणामध्ये ज्यावेळेला आपण वावरत असतो, ज्यावेळेला आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता असते, त्यावेळेला हे घडतं. आपण पाहिलं ना महाराष्ट्रात आत्ताच 55-56 जागा असलेल्या शिवसेनेचा सुद्धा मुख्यमंत्री झालेला पाहिलं ना आपण, आणि 105 किंवा 115 स्ट्रेंथ असलेला भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही हे 2019 आपण पाहिलंच ना. त्यामुळे आघाडीच्या राजकारणामध्ये कधी केव्हा काय होऊ शकेल किंवा आता एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील कोणाला म्हटलं. त्यामुळे अजितदादांचं मुख्यमंत्रीपद हा आता आमच्या समोरचा लगेचचा विषय असण्याचं काही कारण नाही. परवा पृथ्वीराज चव्हाणांनी असं सांगितलं की अजितदादांना हेच कमिट केलेलं आहे की ते त्यांना मुख्यमंत्री करणार भाजपचं सरकार. पृथ्वीराज चव्हाणांच्या कानात कोणी काय सांगितलं मला माहित नाही. तुम्ही पण वाट बघतायत असं होण्याची? नाही, कशासाठी? आज ज्या पद्धतीने सरकारमध्ये सहभागी झालेलो आहोत त्या सरकारचं काम लोकाभिमुख करण्याच्या दृष्टिकोनातून, महाराष्ट्रातले वेगवेगळे पर्यटन सोडण्याच्या दृष्टिकोनातून केंद्राचं व्यापक अर्थाने सहकार्य करून काम करावं ही भूमिका राहील. ज्यावेळेला तशी स्थिती निर्माण होईल. अजितदादांचं मुख्यमंत्रीपद तुम्ही 23 मध्ये बघताय का 24 मध्ये बघताय? बघूया ना आज काय त्याची घाई आहे. आता पृथ्वीराज चव्हाण का कशासाठी बोलतात, तुमचं काय मत आहे कशासाठी बोलतात? नाही नाही, काही वेळेला संभ्रम निर्माण करण्यासाठी काही भूमिका घ्यावी लागत असते. आणि पृथ्वीराज चव्हाणांना आमच्याबद्दलचा कायम आकस राहतच आलेला आहे, त्यामुळे ते त्यापोटी मैत्रीपोटी बोलले असतील. आमच्याबद्दल म्हणजे पक्षाबद्दल राहिला, पक्षाबद्दल राहिला ना, सातत्याने राहिला. आपण अनुभवलं की राज्यामध्ये कोएलिशनचे बेस्ट चीफ मिनिस्टर म्हणजे विलासराव देशमुख, सुशील कुमार शिंदे साहेब, अशोक चव्हाण साहेब सुद्धा. पण पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेला लोकशाही आघाडीचे सरकारचे मुख्यमंत्री झाले त्याला छेद निर्माण झाला. झाला ती वस्तुस्थिती खरी आहे. सरकार जाण्यामध्ये ते एक मोठे कर्तबगारी ठरली याच्यात काही कोणाला नकार देत नाही ना. पण ते तर शरद पवारांच्या बाजूला उभे होते, ते तर शरद पवारांच्या बाजूला होते उभे होते प्रीती संगमावर. साहेब बदलत्या परिस्थितीतच होतं काय, नाहीतर पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी काय काय टीका केलेल्या आहेत. पण असं कोणी काय कोणी काय म्हणजे पण जपून राहिलेलं नाही ना ते. पण तटकरेजी आता कोणी कोणावर काय टीका केली? नाही ना, म्हणून मी काही अर्थ उरलेला नाही. मी कुठं काय म्हटलं, त्याला अजिबात अर्थ उरला नाही याच्यात दुमत नाही. पण त्या